महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बंद 100% यशस्वी. पिंपळनेर येथील आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आज कोणतेही दुकान उघडले नाही. या बंदला 100% प्रतिसाद मिळाला असून मणिपूर येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून महिलांवरील अत्याचाराच्या कळसअस्त्राने समाज मन चून्न झालं असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त करत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आलाय. पाहिजे पण चौकात झाली पाहिजे, चौकात त्यांना गोळ्या घातल्या गेल्या पाहिजे, नाहीतर सगळ्यांसमोर यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे की जेणेकरून पुन्हा कोणी सुद्धा या गोष्टी करायला धजावणार नाही. या ठिकाणी कोणीही धर्म, जात, पंथ, पक्ष म्हणून इथे उपस्थित नाहीये. या ठिकाणी सगळ्या संघटना आम्ही एक आहोत, कारण लढा स्त्री अस्मितेचा आहे. या ठिकाणी सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत. या ठिकाणी जो बंदचा इशारा पुकारलेला होता, या बंदच्या इशाऱ्याला पूर्ण पिंपळनेर ग्रामस्थ असतील, साक्री तालुका असेल, या सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे. कारण प्रत्येक सगळ्यांना खरोखरी गोष्ट आनंदाची आहे आपल्यासाठी. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीला माझे या ठिकाणी पत्रकार बांधवांना आवर्जून सांगेल की अगदी सगळा देश पेटून उठला पाहिजे. गेल्या 6 महिन्यापासून मणिपूर राज्यामध्ये कुकी आणि मैत्री समाजामध्ये चालू असलेल्या मानव जातीला काळीमा फासणाऱ्या थोडं मागे सरकार असे या घटनेचा निषेधार्थ आज पिंपळनेर शहर आज बंद करण्यात आलेला आहे. गेल्या 6 महिन्यापासून तिथल्या सरकारने तिथली इंटरनेटची सुविधा देखील बंद करून ठेवली आहे, जेणेकरून देशामध्ये देशातल्या माणसांना काही कळणार नाही. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.